युवा दिग्दर्शक प्रदीप पाटमास दिग्दर्शित लॉकडाऊन कहाणी या लघु चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे। युवा दिग्दर्शक प्रदीप पाटमास दिग्दर्शित लॉकडाऊन कहाणी हा लघुपट पाटमास फोटोग्राफी फिल्म प्रोडक्शन निर्मित युवा दिग्दर्शक प्रदीप पाटमास लिखित आणि दिग्दर्शित लॉकडाऊन कहाणी या लघु चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच छान प्रतिसाद मिळतोय। लॉकडाऊन कहाणी या लघुपटाची कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे। कथेची सुरुवात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील युवकापासून होते। लॉकडाऊनमुळे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची बनलेली असताना यात पुन्हा कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणि त्यात उपासमारीची वेळ या सर्व कारणांमुळे कथेतील नायक डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करतो, परंतु कथेच्या शेवटी आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव नायकाला होते आणि तो आत्महत्या करण्याचा विचार बदलतो फक्त केवळ आपल्या कुटुंबासाठी। या लघु चित्रपटात राजेश कुलकर्णी, मुक्ताबाई अंकुशे आणि बालकलाकार कार्तिक पाटमास यांनी प्रमुख भूमिका बजावल्यात। पोस्टर डिझाईन प्रशांत पाटमास यांचा आहे। संगीत छायाचित्रण संकलन कथा पटकथा लेखक निर्माता आणि दिग्दर्शक या सर्व भूमिका युवा दिग्दर्शक प्रदीप पाटमास यांनीच बजावल्या आहेत। मग तो व्यक्ती टेन्शनमध्ये येणार याच विषयावर ही शॉर्ट फिल्म बनवण्यात आलेली आहे। बँकेचे हप्ते खायचे वांदे झाले तर हप्ते कुठे फेडणार, याच्यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये येत चाललाय। लॉकडाऊन हा पाहिला नाही, आम्ही त्याचे नियम पाळू। हाताला काम नाही, जे गोरगरीब जनता आहे ती उपाशी मरत आहे, उपाशी अक्षरशः खायला अन्न नाही काही जणांना। हे लॉकडाऊन कहाणीमध्ये शिकण्यासारखं एकच आहे, माणसांची मेंटॅलिटी बिघडत आहे आणि पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जात आहे माणूस। कारण का वर्ष वर्ष झाले लोकांना हाताला काम नाही, खायचं काय, घरातील साठवलेले पैसे होते ते संपलेले आहेत, आपल्या मुलाबाळांसाठी शिक्षणासाठी काही त्यांच्या फ्युचरसाठी आपण जे स्वप्न ठेवले होते ते पूर्ण पैसे संपलेलं आहे। तर सरकारने नियम करावेत, आम्ही त्याचं तंतोतंत पालन करू पण दुकाने उघडी ठेवा।